नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर वैद्य सचिन मारुती भोर. आज आपण वमन हे पंचकर्माबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि मित्र सहयोग्यांचं की हे म्हणणं असतं की आपण वमन पंचकर्म केल्यानंतर जे फोटो टाकतात आणि कधीकधी व्हिडिओ पण तुम्ही आम्हाला दाखवलेला आहे, परंतु त्याद्वारे आम्हाला व्यवस्थितपणे पूर्णतः माहिती अवगत होत नाही. त्यामुळं आज मी वमन हे पंचकर्म याचं संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला विश्लेषण देणार आहे. वमन हे पंचकर्म आत्यायिक अवस्थेमध्ये, म्हणजे एखाद्या दमाचा पेशंट असला, श्वासचा पेशंट असला, कासचा असला, किंवा आमवाताचा पेशंट आहे ज्याच्या हातापायांना गुडघ्यांना सूज आहे, शोथ आहे, आणि असे कफव्याप्त व्याधी जे आहेत त्याच्यामध्ये आपण वमन आत्यायिक अवस्थेमध्ये कधी करू शकतो. परंतु इतर वेळेला, म्हणजे त्याचं ऋतूनुसार जो काही कफप्रकोपी जो काळ आहे, त्याच्यामध्ये वसंताचा जो काळ आहे किंवा कार्तिक महिन्यामध्ये किंवा शरदाच्या अंतिम महिन्यामध्ये किंवा वसंताच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये किंवा प्रावृत ऋतूमध्ये आषाढच्या आणि पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण वमन हे पंचकर्म करू शकतो. उन्हाळ्यामध्ये अत्यंतिक ऊन ज्या वेळेला असतं त्यावेळेला ते शक्यतो करू नये. त्याचा कफकाळ असल्यामुळे ऋतूमध्ये सुद्धा थोडासा कफकाळ हवा, थोडासा पावसाची सुरुवातीचा काळ म्हणा, आषाढाचा काळ म्हणा, ह्या ऋतूमध्ये ज्यावेळेला ढगाळ वातावरण असतं, कफाचं वातावरण असतं, त्यावेळेला आपण वमन हे कर्म करू शकतो. एक नित्य वमन करणारा जो काही वैद्यक असेल त्याला ह्या ऋतूंचा, रुग्णाच्या परिस्थितीचा, रुग्णाच्या दोषांच्या अवस्थेचा सततच्या अभ्यासाने त्याला अंदाज येऊन जातो. तर याच्यामध्ये सततच्या अभ्यास करत असताना, वमन हे पंचकर्म करत असताना, तो रोगी त्या वमनासाठी योग्य आहे का ही योग्य अवस्था शोधण्यासाठीच बऱ्याच वैद्यांमध्ये गोंधळ होऊन जातो. किंवा बा याला आता आपल्याला वमन द्यायचं आहे का विरेचन द्यायचं आहे, याच्यामध्ये बऱ्याच रुग्णांमध्ये हे होतं. परंतु आपल्याला जर कधी अशी गोंधळ अवस्था जर वैद्याच्या चिकित्सेमध्ये जर कधी कधी जर निर्माण होत असेल, की ही अवस्था त्याच वेळी निर्माण होत असेल जेव्हा त्रिदोषात्मक दोषांची प्रकोपावस्था रुग्णामध्ये असते, आमवाताचा रुग्ण असतो किंवा एखाद्या वातरक्ताचा समजा रुग्ण असला, त्याच्यामध्ये हातापायांना सूज आहे, चेहरा सुजलेला आहे, किंवा हायपोथायरॉइडिझमचा पेशंट आहे, त्याच्यामध्ये वजन वाढलेलं आहे, या अशा केसेसमध्ये वैद्याला नक्की कुठलं कर्म प्रथमतः करावं हे करण्यामध्ये बऱ्याच वेळेला त्रास होतो. डिसाईड करण्यामध्ये, निश्चित करण्यामध्ये, त्यावेळेला स्नेहस्वेदन करत असताना, वमन असो विरेचन असो, त्याच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने सर्वांग स्नेहन केल्यानंतर, सर्वांग स्नेहन त्या रुग्णाचं होणं गरजेचं आहे. तर आजारानुसार, रोगानुसार त्याला कुठल्या स्नेहांचं स्नेहन करणं आहे, बाह्य स्नेहन करणं आहे आणि आभ्यंतर स्नेहन कसलं देणं आहे, मग त्यामध्ये तेल द्यायचं आहे, तूप द्यायचं आहे, वसा द्यायची आहे, हे कुठल्या औषधांचं त्याला आपल्याला हे करणं आहे, तर ते आपल्याला त्या त्या वृद्धीनं ठरवावं लागतं. मग ते 3 ते 4 दिवस आभ्यंतर स्नेह, बाह्य स्नेहन, स्वेदन हे केल्यानंतर दोष स्नेह हे अशा पद्धतीचे असतात की तुम्ही ज्या वेळेला ते अंतर्गत सेवन करता तेव्हा दोष शाखागत गेलेले जे काही दोष आहे त्याला कोष्ठगत घेऊन येतं आणि कोष्ठगत जे वाढलेले, जे वृद्धिगत झालेले जे दोष आहे ते दोष ज्या मार्गाने बाहेर येण्याचा प्रयत्न करतील त्या मार्गाने आपण शोधन देणं हे सततच्या अभ्यासाने आपल्याला असं लक्षात येऊन जाते की याला ह्या पद्धतीने दोष बाहेर येत आहे. 4थ्या दिवशी 5व्या दिवशी त्याला त्याला रुल्लास होत आहे, त्याला मळमळ होत आहे, किंवा एखाद्या रुग्णाला समजा विरेचन होत असेल, रेचन होत असेल, कफव्याप्त जर रुग्ण जर असेल, कफव्याप्तिक जर व्यवस्थित जर रुग्ण असेल की त्याला कफाचा भरपूर जर त्रास असला तर त्याला 3रा आणि 4थ्या दिवसामध्ये आपोआप उलटी होऊन जाते. त्या स्नेहनानेच त्याला उलटी होऊन जाते, त्याच्यामध्ये त्याला बऱ्यापैकी कफही पडून जातो. तर असा ह्या रोगी जो वमनयोग्य जो पुरुष आहे तो पुरुष आपल्याला ओळखता आला पाहिजे त्याची चिकित्सा करत असताना.
तर कुठल्या कुठल्या रोगामध्ये आपण वमन देऊ शकतो? तर त्याच्यामध्ये कुष्ठ आहे, विसर्प आहे, अजीर्ण झालेला व्यक्ती आहे, काश आहे, श्वास आहे, प्रमेय आहे, हायपोथायरॉइडिझमचे काही केसेस आहे, पाक आहे, उन्माद आहे, कफज उन्माद आहे, कफज अपस्मार आहे, ज्वर आहे, मग ज्वरामध्ये कफज ज्वर आहे, किंवा जे जे आता जे काही वातावरण सुरू आहे कोरोनाचं, याच्यामध्ये जे वात कफज रुग्ण आपल्याला सापडतात, त्याच्यामध्ये कास असतो, बलगम पडतो. परंतु आता ह्या कोविड 19 प्रकारामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे रुग्ण आढळून येत आहे. काही जणांमध्ये हाय ग्रेड फीवर असतो, काही जणांमध्ये फक्त फीवर आहे, काही जणांमध्ये फक्त घशामध्ये खवखव होते, गिळ्याला त्रास होतो, काही जणांमध्ये मुखगत अतिशय लालसरपणा किंवा लाल लाल भाग होऊन जातो, गिळ्याला त्रास होऊन जातो, काही जणांमध्ये फक्त ड्राय कफ असतो, मग तो वातच कासाकडे जाणारा प्रकार असतो. तर असा एक निश्चित कोविड 19 बाबतीमध्ये एक प्रकार आपल्याला ठरवता येत नाही. आता ॲक्च्युली असे पेशंट आपल्याला पाहता येत नाही. आपण टी व्हीच्या माध्यमातून किंवा जे पेशंट्स आपल्याला फोटो पाठवता आहेत मोबाईलवर, व्हॉट्सअपवर, किंवा आम्हाला असा असा त्रास होतो आहे, त्यानुसार एक जजमेंटल आपण करू शकतो. तर ज्यांना कफज कास आहे, कफज श्वास आहे, कफज अपस्मार आहे, अजीर्ण आहे, प्रमेय आहे, कफज जे जे व्याधी आहे, मग त्यामध्ये कफज हृदरोगाचा जरी रुग्ण जरी असला तरी त्याच्यामध्ये आपण वमन हे देऊ शकतो. आता वमन कोणाला देऊ नये, तर वमन कोणाला देऊ नये हे जे काही गोष्टी आहे, कोणाला वमन द्यायचं आहे, कोणाला वमन न देणं आहे, हे आपल्याला प्रथमतः ओळखता येणं फार गरजेचं आहे. यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या की तो ज्या व्यक्तीला, म्हणजे ग्रंथामध्ये चरकांनी अतिशय सुव्यवस्थितपणे लिहिलेलं आहे की जो शोधन करण्यासाठी सक्षम आहे, जो शोधन करण्यासाठी सक्षम आहे, तसेच जो भित्रा नाही आहे, जो बलवान आहे, जो रोग जो वैद्यावर पूर्णतः विश्वास ठेवून ही चिकित्सा करत आहे, अतिक्रोधी, अति भित्रा, अति कामुक, असे जे काही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला हायपरटोनिक करणारे जे पेशंट आहे, त्या पेशंटला न घेतलेलंच बरं. कारण की हे पेशंट कधीही गोंधळ निर्माण करतात, हे पेशंट लगेच घाबरतात, या पेशंटचा बी पी कधीकधी आता अचानकपणे लो होऊन जातो. तर अशा पेशंटना न घेतलेलं बरं, यांना आश्वासन चिकित्सा आणि औषधी चिकित्सेवरच ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर अशा रुग्णांना ज्यावेळेला आपण चिकित्सा करतो त्यावेळेला पुढे जाऊन फार संकट निर्माण होताना आपल्याला बऱ्याच वेळेला दिसून येतं. तसेच प्रमाणामध्ये लहान मुलांमध्ये, म्हणजे 10 वर्षाच्या आतील किंवा 12 वर्षाच्या आतील मुलांमध्येही वमन फार अत्यधिक अवस्थेमध्ये असलं तर करावं, नाही तर त्यांनाही आश्वासन आणि औषधी चिकित्सेवर ठेवावं. कारण की लहान मुलांमध्ये परत एकदा ज्या वेळेला हे वमन करून घेतलं जातं किंवा केलं जातं, किंवा त्याच्यामध्ये काही कफज शीतपित्ताचे काही पेशंट असतात किंवा रक्तपित्ताचे काही पेशंट असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला वमन जेव्हा करावं लागतं, म्हणजे अधो रक्तपित्त, म्हणजे आपण वमन करतो की करण्याची जी अवस्था निर्माण होते, त्यावेळेला ह्या रुग्णांना, अशा रुग्णांना देत असताना, लहान मुलांना देत असताना शक्यतो करून देऊ नये. फार अवस्थ फार असला तर फार लघु वमन टाईपमध्ये आपण आत्यायिक अवस्थेमध्ये देऊ शकतो, पण तू शक्यतो लहान मुलांना वमन देऊ नये. त्यांना कर्णनाद होणे किंवा भ्रम होणे किंवा चक्कर येणे, ग्लानी येणे, अशा पद्धतीचे उपद्रव दिसून येतात. त्यामुळं अशा रुग्णांमध्ये हे देऊ नये. आता बऱ्याच वेळेला वमन देत असताना रोगानुसार औषधी चिकित्सेमध्ये बदल होताना दिसून येतो, परंतु जास्त प्रमाणामध्ये सर्व वैद्य जे वापरतात त्याच्यामध्ये मदनफळ आहे, मदनफळ पिंपळी आहे, सेंदव आहे, वचा आहे, मदनफळ मदनफळ पिंपळी फांट आहे, ज्येष्ठमध आहे, ज्येष्ठमधाचा काढा आहे, पटोल आहे, पटोलाचा काढा आहे, नीम आहे, नीम पटोल आहे, या असे तिक्त द्रव्यांचा किंवा मधुर तिक्त द्रव्यांचा काढा आपण याच्यामध्ये वापरताना बऱ्याच वेळेला आढळून येतात. त्याचप्रमाणे याची सुरुवात करत असताना 3 ते 4 दिवसाचं स्नेहन आणि स्वेदन व्यवस्थित झाल्यानंतर, त्यांना स्नेहपान केल्यानंतर
स्नेहसिद्धीची लक्षणं दिसल्यानंतर एक दिवस त्या रुग्णाला गॅप द्यावा. त्या रुग्णाला जो गॅप देण्याचा जो दिवस असेल, समजा 4 दिवस त्यांना स्नेहस्वेदन दिलं असेल तर 5व्या दिवशी त्यांना थोडा गॅप द्यावा. रुग्णाला त्या दिवशी अभ्यंग स्नेहन आणि स्वेदन हे चालू ठेवावं आणि त्यांना कफरुद्धीकर आहाराचं सेवन करण्यास सांगावं. तर कफरुद्धीकर आहार म्हणजे त्याच्या ऑलरेडी कोष्ठामध्ये कफदोषाचं अतिरिक्त कफदोषाचं संचय झालेला आहे, तो संचय अतिरिक्त प्रमाणामध्ये अजून वाढावा, पुन्हा ते दोष कोष्ठगत जाऊ नये म्हणून 4थ्या दिवशीसुद्धा किंवा 5व्या दिवशीसुद्धा त्याला आहारामध्ये आपण त्याला दही देणं किंवा अतिशय गोड पदार्थ खाण्यामध्ये देणं, ऊसाचा रस प्यायला देणं किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे मधुर पदार्थ त्याला आहारामध्ये ठेवावे. मग ह्या इतर 4 दिवसामध्ये त्याचा आहार कसा ठेवावा? आता आपल्या क्लिनिकद्वारे सकाळच्या वेळेला आपण बाह्यस्नेहन आणि स्वेदन जे आहे किंवा बाह्यस्नेहन स्वेदन देतो सुरुवाती सकाळच्या दिवशी सकाळी आणि नंतर त्याला बाह्यस्नेहन स्वेदन झाल्यानंतर त्याला आपण घृतपान करायला लावतो किंवा तैलपान करायला लावतो आणि जे काही औषधी आपल्याला द्यायचे आहे ते दिल्यानंतर मात्रा ही 40 म्हणजे वाढत्या मात्रेमध्ये 40 ml पासून सुरुवात करून ती 80, 120, 150, 180 ती मात्रा वाढत जाते. आणि जसं त्या रुग्णाला स्नेहसिद्धीची लक्षणं दिसायला लागली की ते आपण ते हे थांबवू शकतो. दुपारच्या वेळेचा आहार म्हणजे त्याला मुगाची खिचडी किंवा हलका आहार द्यायचा आहे, त्याला अतिशय भरलेलं पोट असा आहार द्यायचा नाही आहे, कारण की त्याने ऑलरेडी त्याने ते तूप किंवा तेल ते पिलेलं आहे. जोपर्यंत ते तेल पचत नाही, ते औषध पचत नाही, तोपर्यंत त्याला काही खायला देऊ नये. फक्त गरम पाणी अर्धा अर्धा तासाला 2-2 घोट त्या रुग्णाला प्यायला द्यावं, जेणेकरून ते स्नेह जे आहे जे प्यायला दिलेले आहे ते लवकर पचेल. आणि ते स्नेह पचल्यानंतर जसं पचायला लागेल, पचत असताना त्याला त्या तूप त्या औषधीयुक्त द्रव्यांचा तुपाचा तेलाचा वास येतो, ढेकर येतो. तो ढेकर जोपर्यंत येतो आहे तोपर्यंत समजून जायचं की ते स्नेह जे आहे ते पचलेलं नाही आहे. आणि जोपर्यंत ते स्नेह पचत नाही तोपर्यंत त्याला गरम पाणी थोडं मात्रेमध्ये अर्धा अर्धा तासाला 2-2 सिप त्याला प्यायला देणे, घरातल्या घरात त्याला चालायला सांगणे. आणि एक सकाळच्या म्हणजे पहिली मात्रा समजा 40-50 ml ची जर असेल तर ती पचायला 3-4 तास लागतात. समजा नंतर दुसऱ्या दिवसाची 90 ml असेल तर ती पचायला 4-6 तास लागतात. आणि तिसऱ्या दिवशी समजा 120 ml असेल तर ती पचायला परत 5-6 तास लागते. आणि समजा 150 ml पर्यंत मात्रा जर आपण दिला तर ती पचायला कमी कमी 7-8 तास लागतात. तोपर्यंत त्या रुग्णाने काही खाऊ नये, फक्त गरम पाणी थोडं पीत राहावे. आणि जसं त्याला भूक लागेल आणि तसे त्याला त्या स्नेहाच्या वासाचे ढेकर येणं बंद होतील किंवा शुद्ध पाण्याचे ढेकर जसे जसे त्याला सुरू होतील तसं तो नंतर जेवण करू शकतो. त्या जेवणामध्ये मुगाची खिचडी, राजगिराचा लाडू, मुरमुरे, लाह्या असा आहार तो दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला घेऊ शकतो. बऱ्याच वेळेला तुम्ही स्नेहपान सकाळी द्या किंवा त्याला संध्याकाळच्या वेळेला अभ्यंग स्नेहन वगैरे स्वेदन द्या आणि संध्याकाळच्या आहारामध्ये त्याला नॉर्मल जेवण द्या. फक्त त्याच्यामध्ये तेल आणि तुपाचं प्रमाण कमी प्रमाणामध्ये ठेवावं. ज्वारीची भाकर, भाजीपाला, भाजी, डाळ, भात वगैरे तो रात्रीच्या जेवणामध्ये असं खाऊ शकतो. असे तो 3-4 दिवस करू शकतो. आणि 4थ्या किंवा 5व्या दिवशी ज्या दिवशी गॅप पिरियड आहे, ज्या दिवशी आपल्या त्याला स्नेहपान द्यायचं नाही आहे, त्या दिवशी त्याने आहारामध्ये मधुरद्रव्य, दही वडे, आईस्क्रीम किंवा कफयुक्त पदार्थ असं त्याला खायला देऊन 5व्या दिवशी ज्या दिवशी किंवा 5व्या किंवा 6व्या दिवशी ज्या दिवशी आपण त्याला वमन देणार आहोत त्याचा वमन काळ ठरवून घेतल्यानंतर वातावरण बघावं. ढगाळ वातावरण कुठपर्यंत येतं, ऊन किती वाजेपर्यंत तुमच्याकडं येतं आहे, म्हणजे समजा 9 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत ऊन जर पडत असेल तर तुम्हाला त्याच्या अगोदर त्यांचं वमन करून घेणं गरजेचं आहे. मग त्या पेशंटला सकाळी 6ला बोलवा 7ला बोलवा आणि तो पेशंट आल्यानंतर औषधीयुक्त द्रव्यांची पूर्णतः तयारी करून ठेवणं. आणि सुरुवातीच्या याच्यामध्ये आता वेगवेगळ्या कफपित्तज रुग्ण असला किंवा कफवातज रुग्ण असला की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचं औषधीयुक्तांचा वापर करायचा असतो ते ठरवता येतं. उदाहरणार्थ समजा पित्तमे कफपित्त जे रुग्ण आहे त्याच्यामध्ये त्याला आपण पिंपळी आहे, मदनफळ आहे, सेंधा नमक आहे याचं चूर्ण करून त्याला पाण्याबरोबर किंवा पित्त आणि पटोलाच्या याच्याबरोबर किंवा अडुळसा, निंब, पटोल याच्याबरोबर म्हणजे तिक्तक औषधीयुक्त द्रव्यांबरोबर काढा बनवून त्याला हे देऊ शकतो. कफपित्तजमध्ये समजा कफवातज रोगामध्ये समजा असला तर कफयुक्त वातज रोगामध्ये मदनफळ हा दुधामध्ये मिक्स करून त्याला देऊ शकतो. की ज्याने त्याला एक कृष व्यक्ती आहे आणि त्याचा आपल्याला वात वाढला नाही पाहिजे, वमना नाही याची काळजी घेऊन आपण त्याला दुधामध्ये मदनफळ मिक्स करून ते दूध त्याला पान करायला देऊ शकतो. किंवा अजीर्ण रोगी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फार विचाराने आणि हुशारीनं
वमन द्यायचं असतं. अशा रुग्णामध्ये आपल्याला देत असताना साध्या गरम पाण्यामध्ये मीठ सैंधव लवण घालून त्याला वमन देऊ शकतो की ज्याच्याने त्याचा त्याला थकवा येणार नाही आणि त्याच्या हातपायांचा थरका होणार नाही. तर अशा पद्धतीने संभार द्रव्य जे जे काही आपल्याला गोळा करायचे आहे सकाळच्यामध्ये, त्याच्यामध्ये मदनफळ फांट असेल किंवा जे काही आपण औषधीयुक्त द्रव्यांचा काढा बनवलेला आहे तो काढा आहे. आता लेह, हा जो लेह आहे हा लेहनामध्ये 3-4, 3-2-1 ह्या मात्रेमध्ये आपल्याला ते लेहन बनवायचं असतं. मदनफळ चूर्ण, वेखंड आणि 1 भाग सैंधव 3-2-1 प्रमाणामध्ये. काही जण पिंपळीसुद्धा मिक्स करतात, त्याच्यात ते पिंपळीचं प्रमाण ज्यावेळेला कफपित्तचं प्रमाण असेल त्यावेळेला तुम्ही पिंपळी मिक्स करू शकता. जर कफपित्त नाही येतं त्याला साधं आपण मदनफळ, तिथं आपण थोडंसं ज्येष्ठमधसुद्धा आपण मिक्स करू शकतो कफवातजमध्ये. अशा पद्धतीचं हे 3 भागामध्ये औषध घेऊन त्याच्यामध्ये मध मिक्स करून, शहद मिक्स करून त्याच्यामध्ये एक त्याचा लेह तयार करावा. आणि तो लेह रुग्ण आल्यानंतर रुग्णाचं पहिल्यांदा सकाळी सकाळी समजा 6:30-7:45 रुग्ण आलेला आहे त्याची नाडी परीक्षण करून घेणं, त्याच्या नाडीचं वाहते दोष कोणते आहे ते पाहणं, त्याची प्रकृती. तर तुम्हाला ह्या 4-5 तुम्हाला तर ऑलरेडीपासून त्याचे इतक्या दिवस तुम्ही ट्रीटमेंट करता ते प्रकृतीचा अंदाज येऊन जातो. पण तो सकाळी सकाळी प्रथमतः रिकाम्या पोटामध्ये त्याची नाडी जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा त्याचे वाहते दोष आपल्याला समजतात. ऑफकोर्स त्या वाहत्या दोषामध्ये कफाची नाडी प्रबळतेनं जाणवते, वाताची नाडी अल्प प्रमाणामध्ये जाणवते, पित्ताची नाडी अल्प प्रमाणामध्ये जाणवते. मग त्याला तुम्ही एक व्यवस्थितपणे एक टेबल घेऊन एक खुर्चीमध्ये बसवून त्याला पुढे एक पॉट ठेवून जिथं त्याला उलटी करायची आहे तिथं त्याला त्याला तयार करून घेणं. पहिल्यांदा त्याच्याशी एक व्यवस्थितपणे संभाषण करणं की आपण काय ही प्रक्रिया काय करत आहोत, या प्रक्रियेबद्दल आपण त्याला पूर्णतः ज्ञान देणं, आपण ही प्रक्रिया कशा पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहोत, कशा पद्धतीने याचा सगळं त्याला सराचार माहिती देणं. त्याच्यानंतर जे काही आपण संभारद्रव्य तयार केलेलं आहे, औषधीयुक्त तयार केलेलं, त्या औषधींचं नमन करणं, नमस्कार करणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, त्या रुग्णालासुद्धा याच्याबद्दल नमन करायला लावून त्याला तुम्ही दूध देऊ शकता. समजा वातपित्त, जसं आत्ताच माझं बोलणं तुमच्याशी झालं किंवा तुमच्या की दुधाचा वापर कधी करायचा आहे, वातपित्तमध्ये कधी करायचा आहे, वातकफमध्ये कधी करायचं आहे, तर समजा आपण दुधाने सुरुवात जर केली तर दूध त्याला अखंड पान, त्या दुधाचं पान करून किंवा त्याला ऊसाचा रस जर चला ताजा ऊसाचा रस जर बनवून द्या त्याला दिला तर अखंड त्याला ऊसाचा रस पान करायला जर दिला आणि त्याच्यानंतर त्याला ते लेहन चाटण त्याला जेव्हा जर दिलं तर ही पहिली स्टेप मी सांगतोय तुम्हाला, त्याची नाडी वगैरे तुम्ही व्यवस्थित बघून घेतलेली आहे. आणि दूध आणि आखंड त्याचं पान केल्यानंतर त्याला थोडंसं लेहन खायला दिल्यानंतर त्याला मळमळ सुरू होते. वेट करा, त्याची मळमळ होण्याची वेट करा, त्याला होते त्याची वाट बघा. त्याच्या तोंडातून लाळ यायला लागते, त्याला मळमळ व्हायला लागते आणि तो उलटी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या नाडीतले बीट्स पल्स रेट जो आहे तो हळूहळू वाढायला लागतो. पेशंट थोडा घाबरायला लागतो जर पहिल्यांदाच तो जेव्हा करत असतो तेव्हा. आणि बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये असंही दिसून येतं की जे लोक योगा करतात किंवा नेती वगैरे करतात किंवा जे तोंडामध्ये बोटं घालून की उलटी करण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना सहजासहजी बोटं तोंडामध्ये घातल्याशिवाय उलटी होत नाही. तर अशा रुग्णांमध्ये याची कल्पना आपण अगोदरच करून घेणे, त्यांच्याशी ते अगोदर संभाषण करून एक आपल्याला अंदाज करून घेणं. परंतु आखंड दूध पान केल्यानंतर थोडंसं चाटण जरी दिलं की पेशंट भडा उलटी करतो, तो पहिला वेग सहज पडतो, त्या पहिल्या वेगामध्ये पूर्ण औषधच बाहेर पडतं. आणि त्याच्यानंतर एक 4-5 मिनिटाचा एक अवकाश कालावधी द्यावा, तो वेग त्याचा कसा येतो त्या वेगाकडे नीट लक्ष द्या. वेग येत असताना एक दुसरी जो कोणी आपले सहचारिका कोणी असेल, आपल्यासोबत जो कोणी मित्र असेल किंवा त्याच्या त्याला त्या रुग्णाच्या पाठीवरून वरच्या दिशेने त्याला हात फिरवायला लावणे, त्याच्या कानाला धरून ठेवणे की त्याला उलटी सहज पद्धतीने व्हावी. एक गोष्ट अजून एक त्याच्यामध्ये सांगायची अशी वाटते की त्या रुग्णाचं पोट साफ होणं, सकाळी सकाळी त्याची मोशन क्लिअर होणं फार गरजेचं आहे. जर समजा त्या रुग्णाची मोशन जर क्लिअर झालेली नसेल मग त्याला सुरुवातीला कधी कधी बऱ्याच वेळेला असं आढळून येतं की त्याला आपल्याला बस्ती द्यावा लागतो. एक साधा त्याला आस्थापन बस्ती देऊन त्याचं पोट साफ, म्हणजे त्याचा पोटा साफ करून घ्यावा लागतो. आणि हे फार क्वचित कोणत्या रुग्णामध्ये करावा, प्रत्येक रुग्णामध्ये बस्ती द्यायची गरज नाही. जरी पोट नाही साफ झालं पण त्या रुग्णामध्ये गुलम किंवा उदरशूल किंवा गॅसेसचा त्रास होणं किंवा मलावष्टंभाचा ज्याला सततचा त्रास आहे अशा रुग्णामध्ये आपल्याला एक आस्थापन देऊन टाकावा की जेणेकरून त्याला तो त्रास होणार नाही वमनामध्ये. पण आता इतर कुठल्याही रुग्णाला बस्तीची काही गरज पडत नाही. तर पहिल्या सेशनचा एक औषधीयुक्त द्रव्याचं वमन झाल्यानंतर त्याला आपण जो काही काढा बनवलेला आहे त्या काढाचे परत 3 ग्लास त्याला देणे, प्यायला घटाघट त्याला प्यायला लावणे. याच्यामध्ये रुग्ण फार काही आपल्या मनमर्जीप्रमाणे हळूहळू पितात पण तसं करायला देऊ नये, कारण की ते
कोष्ठगत आतमध्ये पूर्णतः पक्वाशयागत त्या औषधाण्याची अपेक्षा नाही आहे, ते औषध आपल्याला उदर पुन्हा बाहेर काढायचं आहे याची आपल्या अपेक्षा औषध देत असू, तर ते 3 ते 4 ग्लास सरद देऊन 5वा ग्लास त्याला मदनफळ फांटाचा किंवा मदनफळ काढायचा, तो 1 ग्लास त्याला द्यावा, तो ग्लास दिला ना दिला लगेच त्याला पुन्हा उलटी होते, पुन्हा उलटी होत असताना ते सगळं औषध आणि शेवटचं जे काही उलटीमध्ये त्याला थोडासा प्रमाणामध्ये एक कफ हा पडत असतो, हा कफ त्याला नाकावाटे तोंडावाटे सतत पडत असतो, त्याच्यानंतर पुन्हा त्याला थोडंसं 5-10 मिनिटाचा गॅप द्यावा, त्याची नाडी बघावी, त्याची त्याचं एक त्याच्याशी थोडंसं संभाषण करावं, त्याचे डोळे बघावे, जिव्हा बघावी, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावा. ह्याच्यामध्ये त्या रुग्णाच्या एकंदरीत अवस्था बघून आपल्याला अंदाज यायला लागतो की ही वमनाची सुरुवात व्यवस्थितपणे आपल्याला सुरू झालेली आहे. ह्या काळात जर त्याला काही काही रुग्णांना अचानकपणे उद्गार यायला लागतात, ढेकर यायला लागतात, ते ढेकर थांबतच नाही, किंवा काही रुग्णांना डोकं दुखायला लागतं, काही रुग्णांना चक्कर यायला लागतं, त्यावेळेला त्यावेळेला ताबडतोब ते वमन थांबून घ्यावं. परंतु काही असे काही उपद्रवात्मक लक्षणं जर दिसत नसतील आणि रुग्णाने आपलं जर व्यवस्थित ऐकलेलं असेल, रात्रीही व्यवस्थित असा आहार घेतलेला असेल, सकाळी जसं आपण सांगितलं रिकाम्या पोटी यायला तसा जर आलेला असेल तर त्याला काही त्रास होत नाही. परंतु रुग्णाने जर आपलं ऐकलेलं नसेल तर त्याला हमखास त्याला त्रास होतो आणि ह्या बाबतीमध्ये रुग्णाकडून वदवून घ्यावं किंवा तू जसं सांगितलं आहे तसं केलेलं आहेस की नाही. त्याच्यानंतर तिसऱ्या वेगामध्ये पुन्हा त्याला 3 ते 4 ग्लास फांटाचे देऊन त्याला 4था ग्लास मदनफळाचा किंवा मदनफळ काढाचा देऊन त्याला पुन्हा ते वेग आणावेत, ते वेग येत असताना ते भडाभड ते वेग येत असतात, त्याच्यामध्ये पुन्हा तो कफ पडत असतो. असं 2 ते 3 वेळा ह्या हे सेशन्स केल्यानंतर त्याला ढेकर यायला सुरुवात होतो, एक शुद्ध ढेकर त्याला येतो आणि त्या ढेकराचा किंवा त्या ढेकराच्या अगोदरच अगोदर त्याच्या गळ्याला एक कडूकडू पित्त असं लागायला लागतं, तो स्वतःला सांगतो. आणि ह्या मधल्या काळामध्ये त्याला सतत प्रत्येक वेगानंतर त्याला जीभ तोंडामध्ये फिरवायला लावावी आणि त्याला विचारावं तोंडाची चव कशी, सुरुवातीला तो म्हणतो औषधाची चव आहे, नंतर म्हणतो की थोडीशी चव चेंज झालेली आहे, पहिल्यासारखी लागत नाही, नंतर म्हणतो की तो थोडं घशामध्ये खवखवायला लागलेला आहे किंवा टोचायला लागलेला आहे किंवा कडूकडू लागायला लागलेला आहे, आणि चौथ्या वेगामध्ये तो म्हणतो की सर तोंड कडू पडलं, ही शेवटची जी उलटी झाली त्या सगळं कडूकडू बाहेर आले, त्यावेळी आपण वमन थांबवावं. पित्तांतक लक्षण हे वमन थांबवण्याचे लक्षण आहे. तिथं आपल्याला पित्तांतक पित्त थोडंसं पडलं की वमन थांबवावं. बऱ्याच वेळेला काही रुग्णामध्ये कफ फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो, 5 ते 6 वेळेला वेग आपल्याला त्याला वमनाचे द्यावे लागतात, पण त्याच्यानंतर त्याला पित्त काय जास्त पडत नाही. परंतु मग पित्त पडत नाही आहे म्हणून पित्ताची वाट बघत थांबावं नाही, ढेकर यायला लागतो. ढेकर आला की आपण समजून घ्यावं की ही वाता त्याचा क्रमच तसा असतो, कफ पित्त आणि वात, ते त्यावेळी आपण ते समजून घ्यावं की हे वमनपूर्तीचे लक्षणं झालेले आहे. पण याच्यामध्ये सतत पेशंटशी बोलत राहावं, त्याला चक्कर येते का, गरगर येते का, त्याला डोकं दुखतं आहे का, डोकं जड झालं आहे का, ही सगळी लक्षणं त्याला सतत विचारत राहावी. आणि डोकं थोडंसं जड व्हायला लागलं की तरीसुद्धा वमन थांबवावं, ही अशी बरीच लक्षणं आपल्याला रुग्णाला सततचं वमन दिल्यानंतर आपल्याला जाणवायला लागतात की इथं आपण थांबलं पाहिजे, कुठे थांबावं हे वमन करताना समजणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर पेशंटला बाजूला करून घेणे, जे काही उलटीद्वारे जे द्रव्य बाहेर निघालेलं आहे त्या औषधी द्रव्यांचा एक अंदाज घेणं की आपण त्याला किती प्यायला दिलं आहे आणि किती बाहेर निघालं आहे याचा एक अंदाज आपल्याला येऊन जातो. ते मोजूही शकता किती प्रमाणामध्ये त्याने ते उलटी केलेली आहे आणि किती प्रमाणामध्ये ते आपण त्याला दिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला बाजूला घेऊन त्याच्या तोंडावर थोडे पाण्याचे शिंतोडे वगैरे उडून त्याला व्यवस्थित हे करावं, कानामध्ये कॉटनचे हे घालावे, कॉटन बॉल्स घालावे, आणि नंतर त्याला धूमपान द्यावं. त्याला धूमपान देत असताना त्याला तुम्ही वेखंडाचं किंवा वेखंडाची धुरी देऊ शकतात, कोळशावर टाकून, आणि ते दिल्यानंतर त्याच्या नाकातून ती धुरी गेल्यानंतर त्याच्या डोक्यावर ते झिंझिण्या होतात आणि त्याला एक तो कफ शिंके वाटे किंवा खोकला वाटे किंवा त्याला एक त्याचा डोक्यातला जो भारीपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होतो. तर हे झाल्यानंतर हा भारीपणा कमी झाल्यानंतर त्याला तसे बरं वाटतं. बऱ्याच वेळेला काही रुग्णांमध्ये पित्तांतक आपल्याला दिसत नाही, कफ सतत पडत असतो, लगेच त्याला ढेकर यायला लागतात. आता हे ढेकर्समध्ये पण 2 प्रकारचे, एक फॉल्स ढेकर आहे आणि एक पित्तांतक नंतर आलेलं जे ढेकर आहे, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. हे ओळखता आल्यानंतर ते आपण स्टॉप केल्यानंतर पित्तांतकची वाट बघू नये. नंतर काही कालानंतर तो बाहेर आल्यानंतर त्याला 2 सुतशेखरच्या गोळ्या जर दिल्या तर त्याला 1.5-1.5 तासाने आपोआप त्याला परत एकदा उलटी होते आणि पित्त बाहेर पडून जातं. रुग्णाला बळजबरीने पित्तांतक व्हावं म्हणून उलटी देत बसू नये, त्याने फार दुष्परिणाम फार उपद्रव उत्पन्न होतात.
आता हे झाल्यानंतर पेशंटला एक संसर्जनक्रम त्याच्या उत्तम मध्यम आणि हीनशुद्धीनुसार त्याला संसर्जनक्रम लिहून द्यावा, 7 दिवसाचा, 5 दिवसाचा, 3 दिवसाचा किंवा 4 दिवसाचा. आता ह्या संसर्जनक्रमाने जो काही तो चार्ट आहे तो एका सुरुवातीला मंडपे या विलेपी ह्या पद्धतीनं असतो, त्याला पाणी द्यायचं असतं. पाण्याचं म्हणजे ज्या दिवशी उलटी दिली त्या दिवशी ऑफकोर्स त्याला आपल्याला पेयास द्यायचे, पाण्याचं पाणीयुक्त म्हणजे एक वॉटर डायटच ठेवायचं आहे त्याला. मग त्यामध्ये मुगाची पेज असेल, भाताची पेज असेल, किंवा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मुगाची एक सेमी सॉलिड आहार, मुगाची खिचडी द्यायची. त्याच्यामध्ये त्याला जर वातपित्ताचा जर पेशंट, वातकफाचा जर पेशंट असेल तर त्याच्यामध्ये त्याला आपल्याला मधुर आम्लवण रसात्मक असा आहार थोडाफार प्रमाणामध्ये ठेवावा लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला खीर द्यावी लागते, मांसरस द्यावा लागतो, किंवा पालक सूप द्यावं लागतं, किंवा गाजर सूप द्यावं लागतं, किंवा एक गव्हाची खीर बनवून त्याला द्यावी लागते. अशा पद्धतीचा आहार त्याला सेकंड किंवा थर्ड डेमध्ये बनवून द्यावा लागतो. त्याच्यानंतर त्याला परत एक सेमी सॉलिड आहारानंतर त्याला परत सॉलिड आहारावर घ्यावा लागतं. त्यामध्ये परत ज्वारीची भाकर आहे, पालेभाज्याचा आहे, आणि पाचव्या किंवा चौथ्या दिवशी त्याला नॉर्मल डाएटवर घ्यावं लागतं. हे मध्यम आणि हीनशुद्धीमध्ये आहे, आणि प्रॉपर ज्याची उत्तम शुद्धी 8-9 वीक ज्याला झालेली आहे त्याला आपण 7 दिवस व्यवस्थित संसर्जनक्रम दिला जातो. औषधी जे काही आपण त्याला अगोदर दिलेले असतील दीपन पाचनचे त्याच्या आजारानुसार ते वमनच्या कार्यामध्ये पूर्णपणे बंद असतात. आणि त्याच्यानंतर संसर्जनक्रम झाल्यानंतर मग त्याला तुम्हाला जर विरेचन द्यायचं असेल तर संसर्जनक्रमाच्या पूर्ण वमनाच्या 14व्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवसापासून ते 14 डेला तुम्ही त्याला विरेचन सुरू करू शकता. म्हणजे 5 दिवस वमनाला गेले, परत 7 दिवस याला गेले, किंवा 13-14व्या दिवशी तुम्ही विरेचनाला सुरुवात करू शकता, किंवा त्याला विरेचन द्यायचं नसेल बस्तीला सुरुवात करायची असेल तर 14व्या दिवसापासून बस्ती सुरू करू शकता, किंवा बस्तीसोबत तुम्ही रसायनही औषधं सुरू करू शकता. मग ज्याच्या पद्धतीनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आजारानुसार याच्यानुसार तुम्हाला हे वमन डिसाईड करावं लागतं. तर आज आपण वमन ह्या याच्याबद्दल बोललेलो आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीने बऱ्याच वेळेला तुम्ही पित्तांतकची जास्त वाट बघत असता, आणि पित्तांतकच्या वाट बघत असतामध्ये त्या रुग्णाला जर पित्त हे जर विमार्गत जर गेलं तर पूर्ण अंगावर त्याच्या लाल अशा शीतपित्तासारख्या गांधळ्या उठतात. हे उपद्रवात्मक लक्षणं काही काही आपल्याला दिसतात. काही जणांमध्ये हिक्क सुरू होते, काही जणांमध्ये सतत ते ढेकर सुरू होतात, काहींना मूर्छा येते, काहींना कधीकधी रुग्ण एवढा अशक्त होऊन जातो की तो ग्लानी येऊन खाली पडतो, कधीकधी त्याची जीवा बाहेर येते. या अशा प्रकारचे वात प्रकोपक सतत तुम्ही ते वमन चालूच ठेवलं आणि तुम्हाला कुठं बंद करायचं हे माहीत नसलं, किंवा तुम्ही जर ते जज करू नाही शकले तर असे उपद्रव दिसून येतात. तसे उपद्रव जरी झाले नववैद्यांकडून समजा चुकून असे कधी उपद्रव जर कधी प्रमाण झाले तरीसुद्धा घाबरून न जाता सुवर्णसूत्रशेखरचे काही पुढे आहेत, बृहत्वा चिंतामणीचे काही सूक्ष्मयुक्त जे काही औषधयुक्त ज्या पुढे असतात ते सीतोपाला ते चूर्णासह त्याला चाटण द्यावं. ते चाटण दिल्यानंतर समजा अंगावर गाधड्या जरी उठल्या तर सुवर्णसूत्रशेखरच्या कामदुधायुक्त कामदुधा मोतिकयुक्ताच्या पुढ्या बनून त्याला जेवणाच्या त्याला एक 15-15 मिनटाच्या अंतराने त्याला थोडं चाटण करून जर दिलं, त्याच पद्धतीने त्याला साखरेचं पाणी थोडं करून दिलं, किंवा चिंचायुक्त आम्लद्रवणयुक्त जरी त्याला जरी दिलं तरी त्याची जीभ आतमध्ये येण्यामध्ये फायदा होऊन जातो. मधुर आम्ल लवण म्हणजे मधुर आम्ल आणि लवण हे 3 रसात्मक औषधीयुक्त वातशमनाची औषधं जर त्याला दिली तर ते वातशमनाची सगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. हे झाले उपद्रवात्मक लक्षणं. बऱ्याच वेळेला ह्याची चिकित्सा आपल्याला हे करते. बऱ्याच वेळेला काही रुग्णामध्ये पोट दुखतं, जे द्रव्य खाली गेलेलं असतं ते 2-2.5 तासानंतर त्याला परत जुलाबाचे वेग येतात आणि ते वेग व्यवस्थित त्याला येत नाही. मग त्यावेळेला औषधी त्याला रुग्णालयातून सोडताना त्याला सूतशेखर आणि शंखवटी सोबत देऊन ठेवावी. म्हणजे त्याला दोन्ही गोळ्या आपल्या डोळ्यासमोर त्याला सूतशेखरच्या दोन आणि शंखवटीच्या देऊन ठेवाव्या. म्हणजे त्याला पित्तांतक जर काही त्रास असेल तर त्याला उलटी उठं बाहेर पडून जाईल, आणि त्याला जर जुलाब होत असेल तर तो उदावरतो किंवा तो गुलम जो काही अडकून राहिला असेल तर तो त्या जुलाबावाटे बाहेर पडून जाईल. परंतु त्याने आपल्या जसं आपण सांगितलंय त्या पद्धतीने ते करावं. त्याने काहीही अन्न खाऊ नये, फक्त पाण्यावरच राहावं, तहान लागली तर कोमट पाणी प्यावं वमनानंतर. हे जर त्याने नित्यनियमानंतर पाळलं तर पोटात जर काहीही नसलं तर ते औषध आपोआप पोटातून बाहेर पडतं. पण जर तुम्ही काही अब्रजबर हे वमनानंतर जर खाणार असाल आणि जे तुम्हाला सांगितले ते तुम्ही फॉलो केलं नाही तर पोट फुगणार, पोटामध्ये त्रास होणार, गुलम होणार असा, आणि पोटदुखीचा अतिशय भयंकर असा त्रास होतो. वमना
आजच्या याच्यामध्ये मी सतत प्रमेहाच्या रुग्णांना वमन देत असतो. कफज प्रमेहाच्या सध्या आपल्याकडे जेवढे काही रुग्ण दिसतात ते 80-70% कफज प्रमेहाचे पेशंट असतात. त्यांना वमन मी आवर्जून देतो. अंगावर खाज येणे, तोंडाची दुर्गंधी येणे, विषजनित विकार ज्यांना असणे, सततची निद्रा असणं, तर यांना वमन दिल्यानंतर सततची सुस्ती असणं, आळस असणं, ह्या रुग्णांना वमन दिल्यानंतर अतिशय चांगला फरक पडताना आपल्याला दिसून येतो. वमन झाल्यानंतर काय फायदा होतो? वमन झाल्यानंतर अग्निदीपन होतं. एवढ्या दिवस संसर्जन क्रमी केल्यानंतर त्याच्या ऑलरेडी जे काही थोडेफार दोष वमनानंतर शिल्लक राहिले असतील, वाढलेले, जे त्यांच्या अन्ननलिकेला चिटकून असतात किंवा कोष्टगत चिटकून असतात किंवा पकवाशगत चिटकून असतात, ते त्या अग्निदीपनामुळे, अग्नी प्रज्वलित झाल्यामुळे, जठराग्नी प्रज्वलित झाल्यामुळे ते जळून जातात, ते नष्ट होतं आणि एक शुद्ध शरीर राहतं. त्याच्यामध्ये ह्या शुद्ध शरीरामध्ये आपल्याला काय आपलं अंतर्गत सेवन करायचं आहे, किती चांगलं अंतर्गत सेवन करायचं आहे, कसं रसायन सेवन करायचं आहे, हे आपण स्वतः निश्चित करायचं असतं. त्यामुळं जेवढ्या चांगल्या पद्धतीने वमनाचा फायदा तुम्ही घेतला, त्याच्यामध्ये अरजस का काही स्त्रिया असल्या ज्यांना पाळीचा त्रास असतो त्यांनीसुद्धा वमन घ्यावं. त्यांनी वमन घेतल्यानंतर साधं अरजस्काच्या केसमध्ये ज्यांना दोन दोन तीन तीन महिने चार चार महिने पाळी येत नाही, मिठाच्या पाण्याने सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने स्नेहपान करून जर वमन जरी केलं तरीसुद्धा त्यांना अत्यंतिक फार चांगला फरक पडतो. त्यांना वमनाच्या 5व्या किंवा 6व्या दिवसानंतर त्यांना आपोआप पाळी येते असं दिसून येतं. तर आज मी ह्या वमन संदर्भामध्ये हा व्हिडिओ मी अपलोड करतो आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर. तुमच्या काही शंका असल्या तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, ज्याने माझ्या ज्ञानामध्ये सुद्धा वृद्धी होईल. मला आणि जे काही रुग्ण असतील ज्यांना डायबिटीजचा, प्रमेहाचा किंवा मेदोवृद्धीचा, वजन वाढलेलं आहे, हायपोथायरॉईडिझम आहे, TSH लेवल वाढलेली आहे, ज्यांना कफाचे जे काही ज्यांना त्रास असतील, कास असेल, श्वास असेल, दमा असेल, उन्माद आहे, वेटसरपणासारखे थोडेशी लक्षणं ज्यांच्यामध्ये असतात, किंवा अपस्मार आहे, ज्यांना फिट्स येते एखाद्या विशिष्ट दिवशी किंवा नक्षत्राच्या दिवशी किंवा सतत त्यांना अशी जर फिट येत असेल, तर या असे आणि आत्ताचे जे काही COVID-19 जो काही प्रकार चालू आहे त्याच्यामध्ये बरेच लोक हे घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतात. थोडीशी जरी सर्दी झाली, खोकला झाला किंवा काय झालं तर मला कोरोना झाला आहे की काय या भीतीमध्ये असतात, किंवा चार समाजामध्ये थोडेसे जरी खुंकले तर इतरसुद्धा त्यांना त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलून जातो. तर असं करू नका. प्रत्येक खोकणारा व्यक्ती, प्रत्येक सर्दीचा व्यक्तीला कोविड झालेला आहे असं नसतं. तर तुमच्या काही ह्या संदर्भामध्ये, ह्या आजारासंदर्भामध्ये तुमच्या काही शंका असल्या, काही प्रश्न असले तर मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर 9821832578 याच्यावर तुम्ही विचारू शकता. तर आत्ताच्या ह्या COVID-19 ह्याच्या प्रसारामध्ये तुम्ही काळजी घ्या, घरी राहा, बाहेर पडू नका. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही घरी थांबाल तेवढे रुग्ण कमी होतील. तेवढे रुग्ण कमी होतील तर आपला पूर्ण परिसर, समाज, जिल्हा, राज्य आणि देश हा याच्यातून मुक्त होईल. धन्यवाद.